मी अक्षय पवार आणि ही माझी बायको आकांक्षा. 21 डिसेंबर 2018 12:29 दुपारी आमच्या बाळांनी बेडेकर हॉस्पिटल ठाण्याचं इथे जन्म घेतला. बेडेकर हॉस्पिटलला फक्त माझ्या वाईफ प्रेग्नंट राहिल्यापासूनच नाही, माझा आधीपासूनचे संबंध आहेत. मी बायोमेडिकल इंजिनियर आहे आणि आनंद सरांच्याकडे माझ्या आधीच्या कंपनीच्या मशीन्स होत्या, तर मी त्यांच्याकडे येत जायचो कामासाठी. पण तेव्हापासून मी हॉस्पिटलचे रूल्स अँड रेग्युलेशन, स्टाफ, त्यांचे वर्किंग प्रोसेस कशी होती ते बघत गेलो होतो. तर मी बरेच जणांना रेकमेंड केलेलं होतं की जर तुम्ही प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीचं असेल तर बेडेकर हॉस्पिटल ट्राय करा, कारण ते दोन्ही डॉक्टर आहेत, महेश सर आहेत आणि आनंद सर आहेत, जे गायनेकी आहेत आणि पीडियाट्रिशियन आहेत, की तुम्हाला दोन्ही एकाच हॉस्पिटलमध्ये दोन्ही डॉक्टर्सची स्पेशालिटी भेटते. तर हे मी एक्सपिरियन्स फक्त बघून होतो आणि लोकांना मी सांगत होतो की तुम्ही ट्राय करा. बट जेव्हा आम्ही प्रेग्नंट राहिलो होतो तेव्हा माझ्याकडे बरेचसे ऑप्शन्स होते, बट कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड असं होतं की बेडेकरकडेच केलेलं बरं होईल, कारण मी फार जवळपासून मी हॉस्पिटलचे गोष्टी बघत आलो आणि खरंच खूप तो बघण्यापेक्षा मी जो एक्सपिरियन्स अनुभवला आहे, माझ्या वाईफला कसं ट्रीट केलं गेलं, माझ्या रिलेटिव्सला कसं ट्रीट केलं गेलं, मग माझ्या बाळाची कशी काळजी घेतली गेली, ती इथे मी खूप जवळपासून जवळून बघू शकलो आणि असं म्हणायला जाईल म्हणू शकतो की मी तो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि आम्हाला ह्याच्यामध्ये कुठेही कशाही गोष्टीमध्ये अडचण आली नाही किंवा मग आम्हाला कुठच्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. सगळ्यात मेन म्हणजे की इकडे स्टाफ भरपूर आहे आणि ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि एकदम छान आणि शांत ह्याच्याने बोलतात. ते डॉक्टर्सही असू द्या, जसं की माझ्या वाईफला खूप पेन्स होत होते आफ्टर डिलिव्हरी, तर ते ड्रग्ज दिलं होतं ते पर्टिक्युलर 8 तासानंतरच द्यायचं असतं, बट हिला खूप पेन होत होतं म्हणून डॉक्टर देऊ शकत नव्हते. पण ती गोष्ट डॉक्टरांनी एवढी समजावून सांगितली की ती सगळ्यांना पटली आणि माझ्या वाईफने थोडा वेळ त्याने आम्हाला वेट केला होता. मे बी दुसरं हॉस्पिटलला हे झालं नसतं, लोकांनी दुसऱ्या प्रकारे घेतलं असतं, बट इथे ज्या प्रकारे डॉक्टरांनी काळजी घेतली, किंवा पॅरामेडिकल स्टाफ आहे किंवा मग तो हाऊसकीपिंगचा आहे, त्यांनी ज्या प्रकारे काळजी घेतली, आमचे 3 दिवस कसे निघून गेले आम्हालाच कळत नाही आहे. आज आम्हाला डिस्चार्जही मिळालेला आहे, खूप लवकर मिळालेला आहे, कारण त्यांनी काळजी अशा प्रकारे घेतली आहे की बाळी हेल्दी आहे आणि माझी वाईफही हेल्दी आहे. तर पुढचे एक्सपिरियन्स कसे होते ओटीचे ती माझी वाईफ सांगेल. आय एम थँकफुल की माझा हजबंड ॲडमंट होता की बेडेकरकडेच आपण जायचं आणि आपण तिथेच करायचं, बिकॉज ऑफ हिज पर्सनल एक्सपिरियन्स त्यांनी ते काम केलं म्हणून. आणि खरंच खूप छान होतं माझी फर्स्ट न्यूज प्रेग्नन्सी जी कन्फर्म झाली त्याच्यानंतरपासूनचा जो एक्सपिरियन्स होता, फॉलोअप्स म्हणा, रेग्युलर चेकअप्स म्हणा, ओ पी डी, आय डोंट नो मेडिकल टर्म्स, ते सगळं एवढं हे होतं आणि कुठलेही डाऊट असू दे ऑन स्पॉट आन्सर्स असतील त्याचे. महेश सर तर एवढे कामली सगळे करायचं. आय एम डायबेटिक सो मला खूप हे होतं की काय कसं होईल, काय होईल बिंग, म्हणजे मदरहूड कसं पास होईल वगैरे, खूप काय 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 कॉम्प्लिकेशन्सचे मला क्वेश्चन्स होते, ते पण खूप छान सॉल्व्ह केले गेले. अँड वी वेंट फॉर सी सेक्शन, तर ते खूप माझं ॲक्च्युली मी खूप घाबरलेली. पण हॉस्पिटल म्हणजे की पहिली गोष्ट भीती भरते आणि खरंच ते जे 2.25 तास होती जी ओटीमध्ये ती गेली, काही रूल्स अँड रेग्युलेशनमुळे मला डॉक्टरांनी आत नाही घेतलं होतं. मला ह्याचसाठी यायचं होतं की बाळासाठी नाही, मला माझ्या वाईफसाठी तिथे आतमध्ये उभं राहायचं होतं, कारण मला माहिती खूप घाबरणार. बट काही हॉस्पिटलचे रूल्स असतात ते आम्हाला ॲक्सेप्ट करायला लागले, सरांनी नाही घेतली. बट तसं काय हे नाही आहे, बट माझ्या वाईफने नंतर सांगितलं की आतमध्ये डॉक्टर्स जे ॲनेस्थेटिस आणि जे स्टाफ होते पॅरामेडिकल, त्यांनी तिला खूप सांभाळलं. लिटरली बाळाबाळा करून तिला हाक मारून एकदम काम करत होते. तिचं एक टाईम असं आलं की तिचा BP शूट झाला थोडा, आणि ते पण डिलिव्हरीनंतर. तेव्हाही ती लोक स्टाफ थोडं टेन्शनमध्ये आलेली की आत्ता काय जर होतं, पण त्या टायमालाही त्यांना हिला हसवायचा प्रयत्न करत होते. ऑपरेशन थिएटर हे अशी जागा आहे की तिकडे खूप शांत वातावरण असतं, पण तिचं BP असा शूट झालं की सगळे तिला काम म्हणजे शांत करायचा ट्राय करत होते. आणि 2 तास आम्ही तेच बाहेर होतो की ही आतमध्ये काय करते आणि एकटी कशी काढते काय माहिती. मला वाटत नाही जर आयुष्यातले सगळ्यात कठीण 2 तास असतील हॉस्पिटल सोडा, ते हॉस्पिटलच्या आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही कोणी बाजूला नसा. साधं एक इंजेक्शन घ्यायचं म्हटलं
की आमच्या इकडे एका डोळ्यातून गंगा आणि एका डोळ्यातून यमुना चालू होते घाबरून. पण तिने खूप ब्रेवली फाईट केलं, बट तिच्या याच्यामध्ये योगदान त्याच लोकांचं होतं जे ओटीमध्ये तिला सांभाळत होते. ॲक्च्युली खूप चांगली टीम आहे, कोणी म्हणा म्हणजे स्क्रॅचपासून डॉक्टर्स सरांपर्यंत वगैरे सगळेच खूप हेल्पफुल आहेत. मावशी म्हणा, सिस्टर्स म्हणा, कधी बे मी एवढ्या वेळा फर्स्ट नाईटला बिंग फर्स्ट चाइल्ड सगळेच क्युरियस असतात, तर मी सारखी बेल मारायची आणि मी सारखी सगळ्यांना बोलवायची. नाईट ड्युटीला मी खूप त्रास दिला असेल पण तरी पण ते विथ स्माईल आणि एकदम जेन्युइनली त्यांनी खूप चांगलं हेल्प केलं. म्हणजे ॲक्च्युली हे रिकमेंड करायला कुठेही कधीही कोणालाही, मला तरी कोणालाही करायला रिकमेंड करायला अजिबात प्रॉब्लेम होणार नाही. आणि आय कॅन बी 100% शुअर की समोरच्याला पण तसाच एक्सपिरियन्स येईल तुमच्याकडनं. अँड आय एम रिअली थँकफुल की आज माझा बेबी, माझा बच्चू एवढा हेल्दी आहे, एवढा छान आहे. त्याचे कंटिन्यू टेस्ट चालू होते, काय काय चालू होतं आम्हाला खूप टेन्शन होतं त्याला काय होतं आहे का, तो कसा होतो आहे, पण ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. आणि ते तुम्ही माझ्यामध्ये आणलं की यू बी काम आणि सगळं नीट होईल करून. सो वी आर रिअली व्हेरी थँकफुल टू यू. फीडबॅकचं म्हटलं गेलं तर मी स्टेप वाईज जायला आवडेल मला. जसं प्रेग्नंट राहिल्यापासून आमचा फॉलोअप होता माही सरांकडून, तसं मी सुरुवात करतो ओ पी डीपासून. ओ पी डीमध्ये सिस्टमॅटिक गोष्ट होत होती, प्रॉपर नंबर लागायचे, कोणाचेही नंबर ओव्हरलॅप व्हायचे नाही आणि कोणाची कधी चिडचिड मी होताना पण पाहिले नाही. मी बरेचशा हॉस्पिटलमध्ये, मी मेडिकल लाईनचं असल्यामुळे मी बरेचशा हॉस्पिटलमध्ये पाहिले आहेत की रिलेटिव्सचे खूप वाद होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून, पण इथे मी आतापर्यंत 9 महिन्यामध्ये कधीही पाहिलेलं नाही आहे. आणि पेशंटचा लोड फार आहे बट स्टील तो तुम्हाला कधी जाणवणार नाही तुमच्या चेकअपच्या टायमाला. माझ्या सरांनी एवढं सिस्टमॅटिक करून ठेवले, 3 रूम्स आहेत, प्रत्येक रूममध्ये एक एक पेशंट, त्यांचे रिलेटिव्ज ला आधी आत बोलवतात आणि त्यांच्या समोर सगळी टेस्ट करून एकदम चांगल्यापणाने, जसे आपल्या आई वडील प्रेमाने जसं समजवतात तसे तेच प्रत्येकाला चांगल्या इतक्या छानपणे समजवतात की जी न समजणारी गोष्ट आहे, कारण मेडिकलमध्ये सगळ्यांना माहीत नाही, त्यांनाही ती गोष्ट समजून येतात. दुसरी गोष्ट, डिलिव्हरीच्या दिवशी आम्ही जेव्हा ॲडमिट झालो तिथून तिला सलाईन लावायपासून ते जे काय होतं ते स्टाफचं पर्टिक्युलर होतं त्या टायमाला, ते त्यांचं काम करायचे आणि कम्प्लीट करून ठेवायचे. तिला ओ टीमध्येचं मी तुम्हाला सांगितलं एक्सपिरियन्स कसा होता. आणि जेव्हा बच्चू झाला त्याच्यानंतर मग जसे की आम्ही रात्रीला खूप बेल पण वाजायचो बोलायचो, बट त्यांनी कधी असा वेळ ना लावला आणि मला कधी कुठचा स्टाफ झोपलेला दिसला नाही रात्रीच्या टायमाला. ते खूप मोठी गोष्ट आहे आणि ते खूप ऍक्टिव्ह आहेत रात्रीच्या टायमाला. ते तुम्ही जर म्हणाला 12 वाजता डोस पाहिजे तर ते 12 वाजता स्वतःहून येतात, बाळाला घेऊन जातात, बाळाचं थोडं सगळ्या सू केली आहे किंवा अशी त्याचं ते सगळं पटापट क्लीन करतात आणि बाळाला लगेच तुमच्या ताब्यात येतात. म्हणजे बाळ नवीन आहे आम्हाला 5 मिनटं पण सोडायचं वाटत नाही, तर तिथे पण ते इतके पटापट करायचे आणि आम्हाला द्यायचे की खरंच खूप छान स्टाफने आम्हाला खूप छान सांभाळलं. आणि दुसरी गोष्ट आनंद सरांचं बोलायला गेलं तर काय माझ्याकडे तर आधीपासूनचा एक्सपिरियन्स आहे. मी त्यांचे फॅनच असं म्हटलं त्यांनी पिडियाट्रिक्समध्ये आणि न्यूनेटला, कारण त्यांच्या NICU मी बघितले खूप डेलिकेट पेशंट्स आलेले आहेत त्यांच्याकडे, जवळजवळ 300-400 ग्रामचे छोटे प्रीमॅच्युअर आहेत, पण त्यांनाही त्यांनी इतकं छान प्रमाणे ट्रीटमेंट दिलेलं आहे. आणि मला फक्त बॅक ऑफ द माइंड हेच होतं की वाईफ तर सेफ होईलच आणि बाळाला जर काय कॉम्प्लिकेशन्स आले तर तेव्हा आनंद सर असतील, तर मला त्याचं काहीच टेन्शन नव्हतं. म्हणून माझं बेडेकर चूज करायचं कारण हेच होतं. आणि दुसरी गोष्ट, जेवण फार छान आहे, घरचं जेवण वाटतं असं वाटतच नाही जरा पण हॉस्पिटल, आणि हॉस्पिटल असून सुद्धा ह्याच्यामध्ये हॉस्पिटलचं वातावरण जरा पण वाटत नाही, खूप होमली फील, खूप होमली फील आहे. आम्ही खरं सांगतो की लोकांचे 24 तास कसे जातात त्यांना जड जातात, बट इथे आमचे 3 दिवस कधी गेले आम्हालाही कळाले नाही. रूम्स ही फार छान आहे आणि मेन म्हणजे तुमचं हॉस्पिटल फार हायजीनिक आहे, खूप क्लीन आहे, क्लीन आहे ना, मेडिसिनचा वास आहे ना कसला उलटा घाट वास काही नाही, एकदम प्रॉपर नीट अँड टायडी आहे. इवन बेबीचे जे काय ड्रेस जे काय होते ते सगळे छान आहेत, कलरफुल आहेत आणि सगळे नीट अँड टायडी आहेत, खूप छान प्रमाणे मॅनेज केलेलं आहे. तिकडे त्यांचा क्लिनिंग एरिया आहे जिथे तुम्ही उभं राहून स्वतःहून बघू शकतात, जे क्षण असतात की पहिल्यांदा बाळाला आंघोळ घालायचे ना तुम्ही बघू शकतात, तेही इतकं छान प्रमाणे केलेलं आहे की मला असं वाटतं की प्रत्येकाने इथेच ट्राय करावं. ओपन बुक आहे, तुम्ही सगळं बघू शकता की तुमचं सोबत काय जर काय चुकीचं जरी होत असेल, म्हणजे चुकीचं नाही म्हणत आहे मी, जर काय प्रॉब्लेम्स असेल तरी तुम्हाला ते क्लिअर कट सांगितले जातील, पण अशा सांगितल्या जातील की ते
हेच करतात की हां आम्ही आहोत तुम्ही काळजी करू नका. खूप छान आहे आणि माझ्या मते बेस्ट एक्सपिरियन्स होता आम्हाला हॉस्पिटलला. सेकंड चान्स घेतला तर परत इथेच असू आम्ही. हो.